बाजारपेठेच्या मध्यवर्ती भागात असलेल्या महात्मा फुले भाजी मार्केटमधील 59 गाळे आणि 2 गोडाऊन भाडेतत्वावर देण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने शुक्रवारी लिलाव प्रक्रिया आयोजित केली होती. मात्र लिलाव प्रक्रियेस प्रारंभ झाल्यापासून महात्मा फुले मार्केटमधील लिलावाच्या ठिकाणी जुन्या भाडेकरूंनी आक्षेप घेतल्याने वाद निर्माण होऊन गोंधळ माजला होता. गाळेधारकांना पूर्वसूचना न देता कोणत्या आधारावर लिलाव प्रक्रिया राबवण्यात येत आहे याची माहिती द्या, असा मुद्दा उपस्थित करून महानगरपालिका अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. तसेच सदर गाळे वक्फ बोर्डाचे असल्याने लिलाव करण्याचा अधिकार महानगरपालिकेला नाही, असा दावा करून लिलाव प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न काहींनी केला. सदर जागा वक्फ बोर्डाची असून याबाबत उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे. या याचिकेची सुनावणी होईपर्यंत लिलाव प्रक्रिया राबवण्यात येऊ नये अशी मागणी वक्फ बोर्डाच्या वतीने काही नागरिकांनी तसेच वकिलांनी केली. ये प्रॉपर्टी 1966 में एक औरत थी जो मुतवल्ली थी, उसने 100 साल के लिए कॉर्पोरेशन को लीज पर प्रॉपर्टी दी गई थी 1966 जो है 100 साल हो गए, उसके बावजूद भी कॉर्पोरेशन आज तक अपना काम यहाँ पर निभा रही है. हमने एक कोर्ट में जो है ये मैटर चलने के बावजूद भी जो है कॉर्पोरेशन यहाँ पर आज एक्शन कर रही है प्रॉपर्टी को. सेक्शन यहाँ पर जो है 25 तारीख के न्यूज़पेपर तरुण भारत में हमने नोटिस दिया था कि एक्शन ना किया जाए. इसके बाद 30 तारीख को जो है बेंगलोर सीओ की तरफ से कमिश्नर साहब और डीसी साहब को एक लेटर दिया गया कि यहाँ पर जो है सेक्शन 52 के तहत यहाँ अगर एक्शन किया जाएगा तो इसे 2 साल की जो है सजा होगी. अब कॉर्पोरेशन कमिश्नर की और डीसी साहब की जिम्मेदारी है कि वक्फ वालों को बुलाए और इस मसले को हल करें. गाळ्यांची मुदत संपण्यापूर्वीच गाळे भाडेतत्वावर देण्यात येत आहेत, त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून भाजी विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या गरजू आणि गरिबांना रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. तसेच कोणतीच पूर्वसूचना न देता लिलाव प्रक्रिया राबवण्यात येत असल्याचा आरोप करत सदर लिलाव प्रक्रिया रद्द करून व्यवसाय करण्यासाठी गाळे परत द्या अशी मागणी येथे जमलेल्या गाळेधारकांनी केली. लिलाव प्रक्रिया राबवणारच या भूमिकेवर महानगरपालिका अधिकारी ठाम होते, त्यामुळे गाळेधारकांनी लिलावाच्या ठिकाणी ठिया मांडून महानगरपालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणा दिल्या. या दरम्यान मार्केट पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक विठ्ठल हे दाखल झाले. सविस्तर माहिती जाणून घेतल्यानंतर लिलाव प्रक्रिया स्थगित करण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाची प्रत द्या अशी मागणी गाळेधारकांच्या वकिलांकडे केली, पण याबाबत कोणताच आदेश नव्हता. जर न्यायालयाचा स्थगिती आदेश असेल तरच लिलाव प्रक्रिया थांबवता येईल, अन्यथा लिलाव प्रक्रिया सुरू राहणार. कोणीही सरकारी कामात अडथळा आणू नये असे आवाहन उपनिरीक्षक विठ्ठल यांनी केले व सर्व नागरिक व ठिया मांडलेल्या भाजी विक्रेत्यांना हटविण्यात आले. तरी देखील लिलाव प्रक्रियेत दुपारी 1 पर्यंत कोणीही सहभाग घेतला नाही, त्यामुळे लिलाव प्रक्रिया सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची सूचना महानगरपालिका आयुक्तांनी केली. परिणामी महानगरपालिकेचे सर्वच अधिकारी या ठिकाणी ठाण मांडून होते.